मित्रांनो, बुद्धिमत्तेचा क्रम या भागातील इंग्रजी अक्षरमाला हा टॉपिक आपण बघत आहोत. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत. बघा, आपण व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक 10 प्रॉब्लेम सोडवायसाठी पाठवलेले होते. त्याची उत्तरं ही आज आपण ते 10 जे प्रॉब्लेम तुम्हाला पाठवले होते तेच आज आपण सोडवून देणार आहोत. ओके, बघा आता पहिला त्याच्यातला प्रॉब्लेम काय सांगितलेला आपल्याला, काय बघायचे, प्रश्न काय होता याच्यासाठी आपला, की क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा योग्य पर्याय कोणता. आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय बघायचं, आपल्याला येणारा योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला इथं शोधायचं. जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. बघा, ई जे ओ टी आणि प्रश्नचिन्ह अतिशय सोपा, सगळ्यात सोपा. बघा, ई 5 जे 10 ओ 15 टी 20. 5 10 15 20 किती नंबर येणार आहे आपोआपच 25. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, वाय. सगळ्यात सोपा पहिला होता म्हणून सोपा टाकलेला आपण. ओके, ई जे ओ टी आणि वाय. ह्याच्या अगोदर हा शब्दच सांगितलेला होता आपण, ई ज्योती. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेला अक्षरमाला शिकवताना की ई ज्योती हा शब्द, ई ज्योती हा शब्द लक्षात ठेवा. कसं की पटकन आपल्याला समजा एफ अचानक नाही आठवलं तर ई पाठवाय पाहिजे. 5 लगेच एफ किती आहे लक्षात आलं पाहिजे, 6 असं आठवायसाठी ई ज्योती हा शब्द आपण ट्रिक म्हणून तुम्हाला सांगितलेला होता. ओके, हे पहिलं झालं. आता दुसरं बघा, आता जसं जसं पुढे जाईल तशी तशी थोडी काठिण्य पातळी वाढत जाणार. ओके, काही काही जर तुम्हाला सुटलेली नाहीत, काही जणांनी प्रयत्न केलेला आहे, पण बघू आता. बी सी ई जी के असा विचार केला तर बी सी परत ई परत जी परत के डायरेक्ट, म्हणजे असं काय नाही बघा, ठराविक अंतराने वाढतंय. म्हणजे बघा, आता समजा इथं बीचा नंबर 2 सीचा नंबर 3 1 निवाढलं, त्यानंतर 5 त्यानंतर 7 त्यानंतर मात्र डायरेक्ट कितीला गेले, 11 यांच्यातला फरक वगैरे काय कॉन्स्टंट नाही. म्हणजे इथं निकष काहीतरी वेगळा असेल. काय निकष वेगळा, तर बघा 2 3 5 7 11 ह्या सगळ्या कोणत्या संख्या घ्या, तर मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. काय आहेत ते सगळे प्राईम नंबर्स. म्हणजे आता आपल्याला काय शोधायचंय, 11 नंतर येणारे प्राईम नंबर कोणती. मग आपल्याला माहिती आहे 2 3 5 7 11 झाल्यानंतरची जी प्राईम नंबर मूळ संख्या असते, ज्या संख्येला कुठल्याच संख्येने भाग जात नाही, ती संख्या सोडून स्वतः आणि 1 सोडून अशा संख्यांना आपण प्राईम नंबर्स म्हणतो. 11 नंतरची प्राईम नंबर्स माहिती आहे आपल्याला. 11 नंतरची प्राईम नंबर किती आहे, तर 13. 11 नंतरची प्राईम नंबर किती आहे, 13. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 एफ. म्हणजे इथं कोणता निकष वापरला, मूळ संख्या. ओके, डन, ठीक आहे. आता तिसऱ्याच्या आपल्याला बघायचं आहे. बघा, वाय पी आय प्रश्नचिन्ह आणि नंतर काय दिसतं आपल्याला, ए. ह्यांचे नंबर जर घेतले आपण, तर बघा वायचा नंबर आहे 25, पीचा नंबर आहे 16, आयचा नंबर आहे 9. आता प्रश्नचिन्हाचा काय ते आपल्याला बघायचे, आणि एचा नंबर मात्र किती आहे, 1 आहे. आता 25 16 9 ह्यांच्याकडे बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते, हे सगळे काय आहेत, तर परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहेत. म्हणजे आपण बघतो 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9, म्हणजे ह्या कोणाचा नाही कोणाचा काय आहे, हे वर्ग आहेत, स्क्वेअर आहेत, कोणाचा नाही कोणाचा. ओके, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. आता इकडून जर विचार केला तर 1 झाल्यानंतर परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणती यायला पाहिजे होती, तर 4. म्हणजे 1 4 9 16 25, 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग. म्हणजे इथे किती नंबरचं अक्षर यायला पाहिजे, 4. 4 नंबरचं अक्षर कोणतं आहे, डी. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 डी. म्हणजे इथं काय क्रायटेरिया लावलेला आहे आपण, तर परफेक्ट स्क्वेअर नंबर्स, म्हणजे पूर्ण वर्ग संख्याचा क्रायटेरिया इथं आपण काय केलेला आहे, अप्लाय केलेला आहे. ओके, नाउ हियर जी आय एम ओ क्वेश्चन मार्क. ओके, आता बघू इथं काय केलं त्यांनी. जी जीचा नंबर किती आहे, 7. आयचा नंबर किती आहे, 9. एमचा नंबर किती आहे, 13. ओचा नंबर किती आहे, 15. म्हणजे बघा कसं होतंय, 7 9 13 15. म्हणजेच असं करू आपण, इकडून इकडे जाताना किती झालं, अधिक 2. इकडून इकडे जाताना किती झालं, अधिक 4. परत अधिक 2.
आता इथं पुढे काय व्हायला पाहिजे बघ अधिक 4 अधिक 2 अधिक 4 अधिक 2 अधिक 4 असा क्रम त्यांनी लावलेला आहे आता मग ओ मध्ये जर 4 मिसळ म्हणजे 15 मध्ये जर 4 मिसळ तर किती येणार आहे बरं तुमचं उत्तर 19 19 व्या नंबरचा अक्षर कोणता आहे यस म्हणून इथं उत्तर काय येणार आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 4 यस क्राइटेरिया काय +2 +4 ओके या क्रमाने मांडणे डन बघा आता पाचवा आपण घेतलेलं नाही पाचवा सगळ्यात शेवटी घेऊ सगळ्यात टॉप पाचवा होतो ज्याला म्हणजे पूर्ण जास्त विचार करावा लागणार आहे आणि अक्षर मला थोडीशी आपल्याला वेगळ्या स्वरूपात न्यावी लागणार आहे त्यामुळे पाचवा आपण थांबवले डायरेक्ट कुठं घेतोय आपण सहावं घेतो बघा आता झेड आले बघा इथं आता इथं अक्षर मला आतापर्यंत झेड नव्हतं इथं काय करू थोड्या वेळ आपण झेड इन्क्लूड करू परीक्षेत तुम्हाला त्या पद्धतीने अक्षरमाला झेड पर्यंत येऊ शकते आणि समजा तुम्हाला आकलनवरचे अक्षरमाला असेल तर तिथं त्या प्रश्नात छापून येते जी प्रश्न छापून येईल ती तुम्ही काय करायचे फॉलो करायचे झेड पर्यंत छापून आली तर झेड पर्यंत वाय पर्यंत छापून आली तर वाय पर्यंत ती काय प्रश्नानंतर आपल्याला कळू शकते आता झेड बघा झेड झाल्यावर काय आहे एक्स आहे म्हणजे झेड झाले काय आहे एक्स आहे म्हणजे मध्ये किती अक्षर एक वजा केले एक त्यानंतर एक्स झाल्यावर यू आहे बघा एक्स झाल्यावर काय आहे यू आहे म्हणजे किती अक्षर वजा केले ती 2 आता यू झाल्यावर किती अक्षर वजा केली असणार आहे ती परत 3 म्हणून काय घेतलंय परत त्यांनी क्यू आता क्यू झाल्यानंतर किती अक्षर वजा करावी लागतेली 4 1 2 3 4 इथपर्यंत 4 वजा केली की ही मात्र अक्षर काय असेल नवीन प्रश्नचिन्हाच्या जागी येणार अक्षर ऑप्शन क्रमांक 3 एल कसं केलं 1 वजा x 2 वजा u 3 वजा q 4 वजा l म्हणजे 1 कमी केलं 2 कमी केलं 3 कमी केली 4 कमी केली आणि उत्तर काय आलं फायनल आपलं l आलं ओके याचं उत्तर काय असेल मग l आता इथं बघा b e i n बघा b 2 नंबर e 5 नंबर i 9 नंबर n 14 नंबर म्हणजे बघा आता इथं अधिक 3 केले 2 आणि 3 5 इथं अधिक 4 केले 5 आणि 4 9 इथं अधिक 5 केले 9 आणि 5 14 आता इथं काय करावं लागेल आपल्याला अधिक 6 म्हणजे किती यायला पाहिजे उत्तर इथं 20 14 आणि 6 20 मग 20 व्या नंबरचा अक्षर कोणता आहे टी म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे टी येणार आहे किंवा तुम्ही अक्षरमालेकडून जरी गेला तरी चालते कसं बघा बी 2 सोडली ई आला ओके त्यानंतर आय साठी किती तुम्ही 3 सोडली आय आला 4 सोडली एन आला आता किती सोडावे लागतील तुम्हाला 5 1 2 3 4 5 ही 5 सोडली की परीक्षा क्रमांकाचं उत्तर काय असणार आहे तुमचं टी असणार आहे म्हणजे बघा 2 सोडली ई 3 सोडली आय 4 सोडली एन 5 सोडली की नंतर कोण राहते परत शेवटी इथं टी म्हणून याचं उत्तर काय येणार आहे टी किंवा असं अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अशा पद्धतीने दोन्ही मेथडने तुम्ही जाऊ शकता उत्तर येण्याशी आपल्याला गेलेलं आहे फक्त चुकायचं नाही ओके डन बघा मित्रांनो आता आठव्याकडे जायचं आपल्याला पाचवं राहिले लक्षात असू द्या बी एफ जे पी बीचा नंबर बघितला तर 2 आहे एफचा नंबर बघितला तर 6 आहे जेचा नंबर बघितला तर 10 आहे असा विचार केला बघा 2 आणि 4 6 आणि 4 10 मग पीचा नंबर किती पाहिजे होता 14 पण आहे मात्र किती इथं 16 ह्याचा अर्थ काय की इथं नंबरचा क्रायटेरिया लावून चालणार नाही जर इथं 14 नंबरचा अक्षर असतं एन तर मग आपण पुढे काय केलं असतं 2 आणि 4 6 आणि 4 10 आणि 4 14 14 आणि 4 18 नंबरचा अक्षर घेतला असत पण इथं मात्र नंबरचा क्रायटेरिया नाही नंबरचा क्रायटेरिया इथं आपल्याला वापरून चालत नाही काहीतरी वेगळं आहे ओके आता हे निकष तुमच्यासाठी नवीन असणार आहे ज्यावेळेस मी तयारी करतो त्यावेळेस माझ्यासाठी पण तो नवीनच असणार आहे असे वेगवेगळे निकष आपल्याला अप्लाय करायचे आहेत ते आपल्याला नवीन समोर आल्याशिवाय तर कळणारच नाही की हा निकष परत अजून नवीन आहे म्हणून ओके आता बघा बी कडे बघा बीचं स्थान बघा कुठं आहे इथं आहे ते स्थान आहे ए नंतर त्यानंतर एफ कडे बघा ते स्थान आहे ई नंतर त्यानंतर जे कडे बघा ते स्थान आहे त्याचं आय नंतर त्यानंतर पी कडे बघा त्याचं स्थान आहे ओ नंतर आणि आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे हे आपल्याला काय करायचंय शोधायचंय
त्यांच्या कडे बघितलं की आला असेल लक्षात तुमच्या ए ई आय ओ नंतर काय असतं यू हे आहेत इंग्रजीतील पाच स्वर आणि हे सगळे काय आहेत स्वरानंतर क्रमाने येणारी अक्षर म्हणजे आता आपल्याला पाचवं काय बघायचंय पाचव्या स्वरानंतर येणारं अक्षर म्हणजे यू नंतर येणारं अक्षर कोणतं असेल फी म्हणून याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन फी न्यू क्रायटेरिया काय की स्वरानंतर येणारी अक्षर हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे ओके स्वर आहेत वगैरे ते तर तुम्हाला आधीपासून माहीतच आहेत ए आय ओ यू इंग्रजीतील पाच स्वर तुम्हाला आजपर्यंत बेसिकमध्ये झालेलं आहे आता हे नऊ बघा ए सी बी एफ सी आय आणि ई बी यांचे मात्र आपण काय करू आता नंबर घेऊया बघा ए चा नंबर किती आहे एक सी चा नंबर किती आहे तीन बी चा नंबर किती आहे दोन एफ चा नंबर आहे सहा सी चा नंबर आहे तीन आय चा नंबर आहे नऊ ई चा नंबर आहे पाच आणि याचा नंबर आहे दोन बघितलंय लक्षात येतं आहे तेरिक तेर तेर दोन्ही सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस तेर चौक बावन्न काय तयार करण्याचा प्रयत्न केला यांनी तेराचा पाडा ह्याच्या अगोदर एक आपला असं झालेला आहे नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीसचं गणित आठवते त्या पद्धतीनं गणित म्हणजे मला सवय लागली गणिताचं शिक्षक असल्यामुळे गणित म्हणायची हे खरं गणित नाही ती ती बुद्धिमत्तेतील अक्षर मानातील काय प्रॉब्लेम्स आहेत बरं का असू द्या तेरा सव्वीस एकोणचाळीस बावन्न तेर चौक बावन्न तेरा पाचे किती असणार आहे पासष्ट म्हणजे आपल्याला सहा नंबरचं अक्षर लिहावं लागेल इथं काय आहे यफ आणि पाच नंबरचं एक लिहावं लागेल काय आहे ई म्हणजे याचं उत्तर काय येईल यफ ई म्हणजे ऑप्शन क्रमांक चार तेरा दोन सव्वीस एकोणचाळीस बावन्न पासष्ट म्हणजे यफ ई ओके डन बघा दहावं अतिशय सोपं होतं ट्रॅक्टर त्यानंतर हे उलट केलंय बघा आर ओ टी सी ए आर आणि टी वगळ काय वगळे टी म्हणून हे असाल आता हे उलट परत आर ए सी टी ओ आणि आर वगळ परत आता आपल्याला काय करावं लागेल मग हे उलट करताना कसं करावं लागेल ओ टी सी आणि ए कारण इथला आर काय करावं लागेल आपल्याला वगळावं लागेल प्रत्येक वेळेस डाव्या बाजूचा अक्षर काय केलेलं आहे वगळलेलं आहे डाव्या बाजूचं म्हणजे हे अक्षर इकडचं आर आर टी प्रसिद्ध सुद्धा बघा आता इथं काय आलेलं आहे ऍक्ट आलेलं आहे म्हणजे बघा आता तिकडून आपल्याला उलट करायचं ए सी टी आणि ओ काय केलंय वगळले परत हे उलट केले टी सी आणि ए वगळलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस कळच अक्षर काय केलेलं आहे डाव्या बाजूचं वगळलेलं आहे म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं ओ टी सी ए ऑप्शन आहे का कुठं एक दोन तीन इथं ओ टी सी ए ओके डन आणि आता बघा पाचवं राहिलं होतं आपलं म्हणलेलं आपण ते पाचवं ए एक्स डब्ल्यू डी ई टी एस एच आता याच्या अंकांवरून जर मेळ लागायला गेलो आपण तर सहजासहजी मेळ लागत नाही ह्याचा एक नंबर आहे ह्याचा चोवीस आहे त्यानंतर इथं डब्ल्यू वच आधी आले डब्ल्यूचा नंबर तेवीस असेल ह्याचा चार असेल त्यामुळं या पद्धतीने जर आपण मांडणी केली ए बी सी डी एम पर्यंत आणि इकडून परत एम पासून ते वाय पर्यंत अक्षराखाली अक्षर आणण्याचा प्रयत्न जर केला तर बघा ए एक्स ए एक्स ओके इकडून तिरकं थोडंसं असं क्रॉस त्यानंतर डब्ल्यू डी एक्सच्या शेजारपासून वर गेलो डीच्या कडला ई पासून टी पशी आलो टीच्या शेजारी एस पासून क्रॉसला एचला गेलो एच पासून शेजारचं अक्षर आय कडून कुठे यावं लागलं आपल्याला पी कडे म्हणजे आय आणि पी हा ऑप्शन क्रमांक चार असेल एवढी कन्सेप्ट याच्यात आहे ह्याच्यातच अजून एक कन्सेप्ट काय होती बघा जर तुम्ही बेरीज करायचा प्रयत्न केला एक आणि चोवीस ह्याची बेरीज येते पंचवीस त्यानंतर डब्ल्यू आहे तेवीसव्या नंबरला आणि हे आहे चार ह्याची बेरीज येते सत्तावीस त्यानंतर ई आणि टी ईचा पाच नंबर आहे टीचा आहे वीस नंबर ह्यांची बेरीज येते पंचवीस त्यानंतर यस एस टी म्हणजे एकोणीसाव्या नंबरला आहे आणि एच आहे आठव्या आठव्या नंबरला एकोणीस आणि आठ सत्तावीस म्हणजे बघा पंचवीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस म्हणजे हिथं जो ऑप्शन येणार आहे त्यांची बेरीज किती यायला पाहिजे होती पंचवीस आता बघा आय किती आहे नऊ नंबरला आहे आणि पी किती नंबरला आहे सोळा म्हणून किती यायला पाहिजे नऊ आणि सोळा पंचवीस म्हणून हा ऑप्शन आपला करेक्ट येतोय पंचवीस पंचवीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस पंचवीस
पण आता इथं पी आय पण ऑप्शन आहे आता ह्या दोघांची जरी बेरीज केली तरी पण किती येतं उत्तर 25 च येतं पण तो का निवडायचा नाही कारण हा क्रायटेरिया ए एक्स डब्ल्यू कडून वर गेला डी कड डीच्या शेजारी ई पासून खाली परत वर आता नंबर आहे खाली यायचा खाली यायचा नंबर असल्यामुळे आय पासून पी पशी म्हणून आय पी हे उत्तर आपल्या इथं काय येणार ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल ओके अशा पद्धतीचं सुद्धा क्रायटेरिया असू शकते धन्यवाद हे लेक्चर संपलेलं आहे.